नमस्कार. सुट्टीतील शिबिर या आपल्या मालिकेअंतर्गत आज पुढची मुलाखत आपण घेत आहोत. पुण्यात ज्योतिर्विद्या परिसंस्था ही जी संस्था आहे, कोण खगोलशास्त्र या विषयात काम करणारी, तर त्या विषयात एकूणात काय पद्धतीचं काम चालतं किंवा ह्या संस्थेतर्फे एकूणात शिबिरं कोणती असणार आहेत यासंबंधी आज तुमची मुलाखत घ्यायची आहे. आपला परिचय आणि एकूण संस्थेचा परिचय असं सुरुवातीला करून देता. नमस्ते, माझं नाव अनिरुद्ध देशपांडे. मी ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खूप जुनी संस्था आहे आणि जी 1944 साली स्थापन झालेली आहे. जी खगोलशास्त्र या विषयाला वाहिलेली संस्था आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास आणि प्रसार हे संस्थेचं मुख्य उद्दिष्ट तेव्हाही होतं आणि आत्ताही आहे. याच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतो. वर्षभर जरी ढग असतील काही असतील तरी संस्थेचे कार्यक्रम चालू असतात. आणि संस्थेचं कार्यालय हे TX मार्ग मंदिरमध्ये ग्राउंड फ्लोअरला आहे आणि ते संध्याकाळी 6 ते 8 असं उघडं असतं. एकूणात आपण मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी आणि अन्य ज्येष्ठ सदस्यांसाठी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम घेता, तर खगोलशास्त्रातली आवड वाढावी आणि अजून माहिती मिळावी यासाठी म्हणून तुमचे काही उपक्रम असतात, त्या उपक्रमांबद्दल सांगता. दोन प्रकारचे उपक्रम खरं तर या संदर्भात आहेत. एक म्हणजे सुट्टीतील काही शिबिरं असतात आमच्याकडं, जी उन्हाळ्याची सुट्टी, मे महिन्याची सुट्टी ज्याला आपण म्हणतो ती, आणि दुसरी म्हणजे दिवाळीची सुट्टी. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपण काही शिबिरं घेतो. जी शिबिरं बेसिक ॲस्ट्रॉमिक कोर्स या नावाने ओळखले जातात, म्हणजे प्राथमिक खगोलशास्त्र विषयीची माहिती याच्यामध्ये दिली जाते. आणि ह्या कोर्समध्ये आपण दोन्ही भाषातून हा कोर्स घेतो, कारण मराठी इंग्लिश असं मिक्स टाईपमध्ये भाषा असते, म्हणजे जी बोली भाषा त्याला पुण्यात बोलली जाते त्या भाषेमध्ये आपण हे करतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा खगोलशास्त्राचा इतिहास, त्यानंतर म्हणजे कसं खगोलशास्त्र चालू झालं, किंवा पहिला जो काही माणूस असेल ज्यांनी पहिल्यांदा आकाशाकडे पाहिला असेल त्यावेळेस त्याला तारे आणि हे ओळखीचे वाटले, म्हणजे पाहून पाहून ओळखीचे झाले असतील, किंवा हा तारा उगवल्यानंतर आपल्याकडे पूर येतो असं राहीलच्या संदर्भात जसं म्हटलं जातं की व्याराचा तारा उगवल्यानंतर होतं सिरियस. मग अशा हिस्ट्रीपासून अगदी मॉडर्न, जे आता हवेल टेलिस्कोप सोडलं आहे किंवा हे सोडलं आहे, या संदर्भात येणाऱ्या सर्व गोष्टी त्यात कव्हर केल्या जातात. त्यानंतर मग सूर्यमाला, सूर्यमालेचे वेगवेगळे ग्रह, सूर्याची उत्पत्ती, नंतर त्याचा हे कसा होणार आहे, किती वर्ष सूर्य होऊन तयार झाला वगैरे वगैरे या गोष्टी. त्यानंतर बेसिक वेगळा एक मुद्दा थोडासा सूर्यमालेच्या बाहेरचा, म्हणजे धूमकेतू. त्यासाठी एक वेगळं हे असतं, कारण धूमकेतू हा कम्प्लीट वेगळा विषय असतो जो अगदी सूर्यमालेच्या बाहेरच्या आवरणात येतो असं सध्या मानलं जातं. त्यानंतर मग महत्त्वाचं म्हणजे ताऱ्याची जीवनकथा, या ज्या ताऱ्यामध्ये मग कसे तारे कसे जन्माला येतात, दीर्घिका म्हणजे गॅलेक्सीज कशा जन्माला येतात, किंवा नेब्युलस कसे तयार होतात, जसा ओऱ्यांचा नेब्युला खूप प्रसिद्ध आहे आणि टेलिस्कोपमधून खूप छान दिसतो, या सगळ्या गोष्टी आपण घेतो. हे आपण बघतोय ते आता ऑप्टिकलमध्ये बघतोय, म्हणजे आपल्याला दृश्य वर्णपट जो आहे त्या दृश्य वर्णपटात आपण बघतोय. पण त्या व्यतिरिक्त रेडिओ टेलिस्कोप सुद्धा असतात, म्हणजे पुण्याजवळ खोडद इथं GMRT म्हणजे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप असा एक मोठा टेलिस्कोप आहे. मग खूप टेलिस्कोपशी आरे येतील आणि मग त्यामुळे रेडिओ टेलिस्कोप विषयी सांगितलं जातं. रेडिओ टेलिस्कोपमधून काय ऑब्झर्वेशन घेतले जातात, तसेच इतर टेलिस्कोपमधून, म्हणजे गॅमा रेज किंवा एक्सरेजचा चंद्र एक्सरे टेलिस्कोपवरती सोडलेला आहे नासाने, ज्याला चंद्रशेखर सुब्रमण्यमचं नाव आहे, अशा टेलिस्कोपमधून काय काय ऑब्झर्वेशन घेतली जातात याची माहिती दिली जाते. त्यानंतर नवीन संकल्पनेसाठी आयुका किंवा GMRT सायंटिस्ट बोलले जातात, जे त्याच्यावरती आत्ता रिसेंट काम करत असतात. उदाहरणार्थ सांगायचं तर गुरुत्वीय लहरी या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह याच्यावरती आत्ता आयुकात मोठं कारण चाललं आहे, कारण लायगो म्हणून एक मोठा प्रोजेक्ट येतो आहे जिथं गुरुत्वीय लहरी पकडायच्या आणि त्याचा अभ्यास करायचा अशा दृष्टीकोनातून तो प्रोजेक्ट चालला आहे. किंवा एक TMT म्हणून प्रोजेक्ट आहे, 30 मीटर टेलिस्कोप आहे ऑप्टिकल, ज्याची व्यास 30 मीटर डायमीटरचा टेलिस्कोप आहे ऑप्टिकलमधला, खूप मोठा टेलिस्कोप आहे, त्याविषयीच्या माहिती. त्यानंतर याच अंतर्गत एक पूर्ण रात्रभरचा कार्यक्रम पण असतो जिथं आपण थोडंसं लोकांना पुण्याच्या बाहेर घेऊन जातो आणि त्याच्यामध्ये मग ॲक्च्युअल टेलिस्कोप कसा लावायचा, दुर्बिणी कशा असतात आणि ऑब्झर्वेशन कशी घ्यायची, ग्रह कसे पाहिजे, कसे ओळखायचे, कॉन्स्टिट्युशन्स कशी असतात, त्याचे हे कसे असतात, शेप्स आणि हे कसे असतात, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आपण म्हणतो ते प्रॅक्टिकल नॉलेज इथं दिलं जातं. त्यानंतर निरीक्षणांची संकल्पना सांगितली जाते की निरीक्षणं कशासाठी आणि का घ्यायची, ही पण त्या ह्याच्यात कव्हर केलं जातं.
त्यानंतर काही बाहेरच्या शास्त्रांची इतर विषयावरची लेक्चर्स असतात की नवीन जो काम करणारे असतात ज्याची आपल्याला माहितीच नसते किंवा ऍक्टिव्ह गॅलेक्सीज निकलाय वरती काम करणारे वगैरे जे लोक असतात ते अगदी थिओरिटिकल लेवलवरती काम करतात आणि त्यांचा आपल्यापर्यंत आयुक्त त्यांच्या हे असतं किंवा शास्त्रीय लोकांना माहिती असतं शास्त्रज्ञांना माहिती असतं पण आपल्याला ते माहीत नसतं अशा लोकांचे काही लेक्चर्स पण आपण या बेसिक ॲस्ट्रॉनॉमी कोर्समध्ये घेतो. त्यानंतर ग्रहगतीचे नियम असतात. छोटंसं गणित आता ॲस्ट्रॉनॉमीमध्ये असतंच त्यामुळे ग्रह कसे फिरतात काय फिरतात याच्यासाठी वेगळा एक गणिती त्याच्यात केला जातो. त्या गणित ग्रहगतीचे नियम त्याची कालमापन म्हणजे कॅलेंडर्स आपली जी असतात म्हणजे हिंदू कॅलेंडर म्हणा किंवा आपण आता शारीवांशक वापरतो काही काही वेळेस किंवा इंग्रजी कॅलेंडर आता आपण वापरतो ती कशी तयार झाली काय झाली याविषयीची पण माहिती असते. त्यानंतर ग्रहण विधानं अधिक्रमणं ही सगळी टू बॉडी प्रॉब्लेम्स आहेत. हे सगळे एकमेकांमध्ये रिलेटेड असतात. ते कसे होतात का होतात कुठनं कसं दिसतं काही इव्हेंट्स असतात की जे आरोरासारखे की जे पुढ्यात दिसत नाहीत पण माहिती असण्याची गरज असते की जे उत्तर गोलार्धातनं फक्त दिसतात किंवा दक्षिण ध्रुवावरनं दिसतात त्याच्याविषयीची माहिती आमचे काही मेंबर्स जाऊन आले त्याचे फोटो किंवा त्याचे एक्सपिरियन्सेस वगैरे अशा प्रकारचे असतात. आणि अगदी रिसेंट म्हणजे नवीन जीवसृष्टीचा शोध याच्याविषयीची माहिती मग याच्यात कुठल्याही प्रकारचा असा दावा किंवा हे नसतो पण आत्तापर्यंत काय काय त्याच्यासाठी केलं गेलं नवीन जीवसृष्टी शोधण्यासाठी लोकांनी काय काय केलं आणि त्याचा उपयोग काय झाला अशा विषयीची ही माहिती असते. हा बेसिक ॲस्ट्रॉनॉमी कोर्स हा पूर्ण हा मे महिन्याचं मेन अट्रॅक्शन असतं आमचं कारण याच्यातनं मेंबर्सना कमीत कमी बेसिक माहिती मिळावी किंवा आलेल्या सभासदांना त्यासाठी असतं ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं असं फार मोठं काही शिकवलं जात नाही पण तुम्हाला प्रत्येक विषयाची थोडी 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 माहिती दिली जाते मग त्याच्यातनं ज्याच्यात इंटरेस्ट त्या विद्यार्थ्याला असेल किंवा ज्या सभासदाला असेल तो त्याच्यात पुढं मग काम करायला सुरुवात केली जाते. म्हणजे अगदी छोटं उदाहरण देतो तुम्हाला की तुम्ही जर एखादी इंग्लिश वाचत असाल मासिक ॲस्ट्रो स्काय अँड टेलिस्कोप सारखं किंवा ॲस्ट्रॉमी सारखं जे खगोलशास्त्राच्या संदर्भातलं आहे त्याच्यामध्ये उल्का वर्षावाची माहिती असते. आता त्याच्यामध्ये लोकांना माहिती असतं की उल्का वर्षा होतं होतं सगळ्यांना माहिती असतं पण त्याचं एक टर्म असेल झेडे चार म्हणजे झेरिथल आवर्री रेट असं लिहिलेलं असतं त्याचं काही गेलं कळत नाही की तो काय तर तो झेरिथल आवर्री रेट म्हणजे एका विविक्षित वेळेला केव्हा सर्वात जास्तीत जास्त उल्का दिसतील आणि त्या किती दिसतील तो डोक्यावरती तो जिथनं आपल्याला उल्का येतात असं वाटतंय उल्का वर्षा होतं असं वाटतंय त्याचा तो रेट असतो. तर अशा ज्या छोट्या छोट्या संकल्पना असतात की जे तुम्हाला पुढे वाचायला उपयोगाला येतात त्या संकल्पना आम्ही या बेसिक ॲस्ट्रॉनॉमी कोर्समध्ये कव्हर करतो. या कोर्ससाठी ठराविक काही वयोगट असतो का? थोडाफार आहे कारण ग्रहगणित हा जो भाग आहे तो थोडासा मॅथमॅटिकल आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्कल म्हणजे वर्तुळ किंवा इलिप्स किंवा हायपरबोला अशा ज्या ऑर्बिट्स असतात म्हणजे धूमकेतू हायपरबोलाइड असतो पॅराबोलिक असतो किंवा इलिप्स इलिप्स पण त्याची कक्षा असू शकते म्हणजे पिरियड असू शकतो परत परत येणारे धूमकेतू शकतात हे सांगताना थोडंसं गणित असायला लागतं म्हणजे साधारणपणे सातवी आठवीच्या मुलांना झालेलं असतं म्हणजे त्यांना निदान वर्तुळ आहे एवढं कळलं किंवा इलिप्स आहे एवढं जरी कळलं तरी ते पुरतं त्यामुळे तेवढं असलं म्हणजे झालं. आणि छोटासा दुसरा भाग म्हणजे ॲस्ट्रॉमीत इंटरेस्ट खगोलशास्त्रामध्ये इंटरेस्ट असणं फारच गरजेचं आहे तेवढंच फक्त महत्त्वाचं बाकी काही नाही. आपल्या या सगळ्या अभ्यासक्रमासाठी ठराविक संख्या अपेक्षित म्हणजे असं काही मर्यादित नाही काही नाही दोन जण आले तरी चालतात 200 असले तरी आम्ही कव्हर करू शकतो कारण खालचा हॉलही 100 जणांचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही स्टार पटेल घेऊन जातो त्या संस्थेकडे जवळपास 9 ते 10 वेगवेगळे टेलिस्कोप्स आहेत प्रत्येकाला टेलिस्कोप लावून बघायला मिळणे आणि ह्या ज्या गोष्टी करायच्या असतात प्रॅक्टिकल जे जायचं असतं ते आम्ही सहजगत्या करू शकतो त्यामुळे तसा काही ह्याच्यापेक्षा जास्त संख्या काही येत नाही आपल्याकडे. आता हे एप्रिल मे च्या सुट्टीमध्ये तुम्ही म्हणलात वर्षातून एकदाच या प्रकारे असतो कोर्स एकदाच घेतला जातो कारण संस्थेचे दर वर्षाला खूप वेगवेगळे प्रोग्राम्स असतात त्यामुळे एकाच प्रोग्राम दुसरा दोनदा रिपीट करायला बेसिकली ही सगळी ॲमॅच्युअर ऍक्टिव्हिटी म्हणजे हौशी लोकांनी एकत्र येऊन केलेली संस्था आहे त्यामुळे प्रत्येकाचे व्यवसाय आणि वेगवेगळे असतात त्यामुळे आणि वेगवेगळे आम्हाला कार्यक्रम करायला आवडतं त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही एक्झिबिशन्स वगैरे घेतो मग त्या एक्झिबिशन्समध्ये मॉडेल असतात म्हणजे प्रदर्शनं भरवतो प्रदर्शनमध्ये मग मॉडेल्स असतात मग मुलांना मॉडेलमध्ये इंटरेस्ट आणि म्हणजे आता मागच्या वर्षी आम्ही मार्सवरती केलं होतं मंगळ एक शोध अशी थीम घेतली होती आणि त्याच्यावर केलं होतं मग मंगळावरती जे जे आत्तापर्यंत आपल्या मिशन्स गेलेले आहेत त्या मिशन्सची सगळ्यांची मॉडेल्स केली होती त्याचे टेक्निकल तक्ते मागं लावले होते की त्याच्यात काय काय आहे त्याच्यात कुठले कुठले कॅमेरे आहेत काय आहेत ही सगळी माहिती मुलं गोळा करतात ज्यावेळेस तो इंटरेस्ट चालू होतो त्यावेळेस मग इंटरनेटवरती याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात पण काय शोधायचं कळत नाही जेव्हा तुम्हाला एखादा मार्ग दिला जातो की एवढं शोधायचं मग त्यातल्या सगळ्या गोष्टी मुलं शोधतात
निश्चितपणे, नाहीतर मग नुसतं सर्फिंग होतं आणि हातात काही लागत नाही. इथं म्हणजे मुलांना प्रत्येक इन्स्ट्रुमेंट काय काम करतं या इन्स्ट्रुमेंट विषयीची माहिती होत जाते, ती शास्त्रीय अर्थातच माहिती असते. त्यानंतर मग फ्लेक्स असतात, काही काही प्रिंट्स असतात, काही मॉडेल्ससाठीची शेजारी ठेवण्याची काही हे असतात, काही त्यातनं काय आत्तापर्यंत मिळालं. आणि या मागच्या वर्षी आम्ही जो केला त्याच्यामध्ये नुकतंच मंगळावरती त्यांनी मोठी मोठा रोवर पाठवला होता, त्या रोवरची प्रतिकृती आम्ही केली होती जशी तिथं आहे तशी. म्हणजे मंगळावरती ते फोटो काढतात आणि आपल्यापर्यंत पाठवतात, ह्याची जी काही प्रोसिजर आहे, तर त्या बग्गीवरती आम्ही पण कॅमेरा लावला होता जो वायरलेस होता, त्यांनी त्याचं प्रक्षेपण आपल्या टी व्हीवरती दिसलं होतं. आणि तिथं जशी बग्गी चालत असेल तर मंगळाचा सर्फेस केला होता आणि मंगळाच्या सर्फेसवरती ती बग्गी चालत होती आणि तिकडनं फोटो त्या आपल्या इथले जे काय दगड होते शेजारी ठेवलेले, त्या दगडाचे फोटो आपल्याला टी व्हीवरती बघायला मिळत होते जसं ॲक्च्युअल तिथं घडतं. अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंटेशन आणि हे करण्यासाठी मुलांना इंटरेस्ट असतो, तो एक प्रकार साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास असतो. नंतर दर महिन्याचे मग बाकीचे प्रोग्राम्स असतात आमचे, त्यामुळे सुट्टीचे दोन मोठे प्रोग्राम म्हणजे एक इकडं ह्याच्यासाठी बेसिक ॲस्ट्रॉनॉमी कोर्ससाठी आणि एक ह्याच्यासाठी एक्झिबिशन किंवा अशासाठी. जसं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ढग क्लिअर व्हायला लागतात तसे मग आमच्या रात्रीचे आकाशदर्शनाचे महिन्याचे कार्यक्रम वगैरे चालू होतात, ते साधारणपणे एप्रिल मे पर्यंत चालतात. मधले 4-5 महिने आकाशदर्शनाचे कार्यक्रम असतात कारण ढग असतात. आकाशदर्शनाच्या कार्यक्रमाविषयी थोडं जास्त सांगतात. आकाशदर्शनाचा कार्यक्रम हा पूर्ण रात्रभराचा असतो, थोडंसं पुण्यापासून आपण बाहेर जातो 30-40 किलोमीटर, सेफ जागा आम्ही शोधलेली असते की जिथं पाणी पॅरेट्स आणि या सगळ्या गोष्टी असतील. बेसिकली आमच्याबरोबर फॅमिलीज असतात, लेडीज मेंबर्स असतात, लहान मुलं असतात, त्यामुळे ती जागा बऱ्यापैकी सेफ आणि समपत्रात असेल अशा पद्धतीची आम्ही शोधलेली असते. जसं जसं आकाश उगवत जाईल तसं तसं आपण ते पाहत जातो, मग त्यात राशी, नक्षत्र, कॉन्स्टलेशन्स, त्याचे शेप, सायझेस किंवा हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याच्या ज्या काही कथा असतील त्या, ग्रीक प्रमाणेच्या कथा असतील त्या, या सगळ्या संध्याकाळी एकदा सांगितल्या जातात आणि सगळं आकाश उलटून परत गेलं की पहाटेच्या आकाशातलं परत एकदा सांगितलं जातात. असं दोनदा आकाशदर्शनाचा कार्यक्रम एका रात्रीत होतो. प्लस बरोबर टेलिस्कोप असतात, संस्थेकडे खूप टेलिस्कोप आहेत, त्या टेलिस्कोपमधनं आपण लोकांचं आकाशदर्शन त्यातनं आकाश दाखवतो. त्यात बेसिकली गुरु, शनी असे जे ग्रह जे त्यावेळेस लाईव्ह त्यावेळेस जे असतील ते लाईव्ह बघायला मिळतात. म्हणजे श्रीची कडी बघतोय आपण जो आत्ता लाईव्ह दिसतोय, फोटो बघणं वेगळं आणि लाईव्ह बघणं वेगळं. गुरुजीच्या जर आहेत, आता गुरु समजा जर अपोझिशनला असेल म्हणजे गुरु सूर्य मावताना गुरु उगवत असेल तर गुरुजी चंद्राची एक पोझिशन असते काहीतरी त्याच्यावरती ते फिरत असल्यामुळे, तर रात्रभर ज्या वेळेस फिरून पहाटेच्या वेळेस परत पश्चिमेच्या आकाशात येतो त्यावेळेस त्याची ग्रहांची उपग्रहांची पोझिशन बदललेली असते. म्हणजे त्याच्यावर आपण लोकांना निश्चित सांगू शकतो की हे त्याच्या मागचे तारे नाही आहेत, कारण ते दिसायला ताऱ्यासारखे दिसतात पण ते तारे नाही आहेत, ते त्याच्यावरती फिरले जातात. आणि ते कसे फिरणार काय फिरणार ही सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, त्यामुळे आपण संध्याकाळी लोकांना सांगू शकतो की आत्ता बघा आणि पहाटे बघा, तुम्हाला फरक जाणवेल. म्हणजे शनीची कडी आहेत किंवा शुक्र सध्याला खूप ब्राईट दिसतो आणि त्याची कोर आहे, शुक्राला चंद्रासारखीच कोर दिसते, त्याच्या चंद्रासारख्याच कला होतात. अमावस्या ते पौर्णिमा, म्हणजे त्याची अमावस्या ते पौर्णिमा पिरियड खूप मोठा असतो आपल्याला, 15 दिवसाचा नाही आहे चंद्रासारखा, पण त्या कला बघणं टेलिस्कोपमधनं हा सुद्धा एक छान गोष्ट असते. त्यानंतर काही डीप स्काय ऑब्जेक्ट्स असतात, म्हणजे काही गॅलेक्सीज असतात, काही नेब्युलस असतात जे टेलिस्कोपमधनं फार छान दिसतात, काही ओरायन नेब्युलासारखा किंवा आपल्या शेजारची जी गॅलेक्सी आहे अँड्रोमेडा म्हणून देवयानी, ती पण दिसायला छान दिसते टेलिस्कोपमधनं वगैरे. अशा रात्रभराच्या गोष्टी केल्या जातात, प्लस काही लेक्चर्स असतात आणि काही गेम्स असतात. गेम्स म्हणजे गेम्स अशासाठी असतात की लेक्चर जेव्हा आपण देतो किंवा कोणत्याही संस्थेतलं एखादं व्याख्यान देत असतं त्यावेळेस त्याच विषयाला आपण धरून बोलतो. कारण समजा मी ताऱ्यांवरती बोलतोय तर मी फक्त ताऱ्यांवरतीच बोलणार आहे, मग मी धूमकेतूवरती बोलणार नाही, कारण तो विषय नाही त्याचा. ह्या ह्याच्यामध्ये होतं असं की ज्या वेळेस अंताक्षरी खेळली जाते त्यावेळेस तुम्हाला तो जो शब्द सांगायचा असतो तो ॲस्ट्रॉनॉमिकल असायला लागतो, ज्यातनं स्पेलिंग किंवा हे सर्वात शेवटचा जो शब्द येत असतो तो, त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना पुढे येतात. ज्या जे मेंबर्स तिथं आलेले असतात किंवा जे सभासद तिथं आकाशदर्शनाच्या कार्यक्रमात आलेले असतात ते ह्याच्यात सगळे सहभागी होतात आणि त्यांना माहिती असलेले शब्द ते सांगत असतात. मग याच्यात फिजिक्स मोडतं, मॅथमॅटिक्स मोडतं, केमिस्ट्री मोडतं, बायोलॉजी मोडतं, कारण सगळ्या गोष्टी ॲस्ट्रॉनॉमीच्या अंडर येतात. त्या ह्या सगळ्यांचे एक एक गोष्ट, कारण कोणी कशात नारेल असतात, काही इंजिनिअरिंगमध्ये असतात, काही बाबा रोबोटिक्समध्ये असं लागतं जे ISS म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये वापरले असं एखादं सांगतो, असे सगळे फील्डमध्ये माहिती होत जाते. आणि ज्यांना जो शब्द माहीत नसेल
त्यांनी विचारण्याची अपेक्षा असते की बाबा आम्हाला शब्द माहिती नाही आहे, तर मला आम्हाला हा शब्द सांगा किंवा ही संकल्पना विशद करून सांगतात. मग तसं सांगितलं जातं. असं व्हरायटी त्या गेममध्ये आम्हाला करता येते आणि बऱ्यापैकी लोकांशी इंटरॅक्शन करता येतं. असा हा आकाश दर्शनाचा रात्रभराचा कार्यक्रम असतो. या सुट्टीत अशा काही तारखा ठरल्या आहेत किंवा असे ठरलेले नाही, ह्या सुट्टीत अशा नाही, कारण निवडणूक या प्रकारात परीक्षा जरा पुढे मागे झाल्यात, त्यामुळे परीक्षांची जोपर्यंत टायमिंग ठरत नाहीत तोपर्यंत किंवा मुलं जोपर्यंत मोकळे होत नाहीत किंवा शाळेचे विद्यार्थी आता 10वीच्या वर्षाचे संपले जातात, पण आता मे महिन्यामध्ये त्या थोडासा बघून, कारण लोकांचे सुट्टीचे बाहेर जायचे पण भेद असतात, ते बघून मग त्या डेट्स आपण फायनल करणार आहोत. ज्योतिर्विद्याची साईट आहे jvp.org.in म्हणून, ती त्या साईटवरती या सगळ्या गोष्टी लावलेल्या असतात. www.jvp.org.in या वेबसाईटवरती सर्व कार्यक्रमाची ही असते. इवन तुम्ही जर या वेबसाईटवरती गेलात तर उजव्या हाताला वरती गुगल ग्रुप आहे, त्या गुगल ग्रुपवर तुम्ही तुमचं ईमेल आय डी टाईप करा की आमच्याकडे तुमचं नाव रजिस्टर होतं, आणि संस्थेचे जे काय कार्यक्रम असतील त्या सगळ्या कार्यक्रमांची मेल तुम्हाला येत राहते. असा कारण सध्याला पोस्टाने किंवा हे पाठवणं किंवा हे मिळतं नाही मिळत आणि मेल्स लोक बघतात, त्यामुळे जरा इलेक्ट्रॉनिक मीडियावरती आणि पेपरलेस करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे नवीन चालू केलेले आहे. हे सगळे कार्यक्रम आहेत साधारणतः विषयाची आवड आहे कुठेतरी छंद म्हणून जोपासायचा, इथपासून ते खूप त्या विषयातला अभ्यास करायचा आहे, काहीतरी तज्ज्ञता मिळवायची, इथपर्यंतच्या सगळ्या गटामधले लोक तुमच्या इथं नक्कीच येत असते. हो निश्चित येतात. तर मग त्या सगळ्यांचा एकमेकांशी संवाद आणि असं पण होत असेल, अगदी चांगला होतो, त्याचा उपयोगही खूप होतो. बेसिकली जे स्टुडंट्स म्हणून येतात ते पुढे कंटिन्युएशन मध्ये राहतातच. बरेच वेळा आयुका जी एम आर टी मध्ये पण ते पी एच डी करून किंवा इंजिनिअरिंग बीटेक वगैरे आय आय टी पवई करून वगैरे पण आमचे मेंबर्स गेलेले आहेत. आणि काही ऑब्झर्वेशनल भाग हा संस्थेला दिला जातो वेगवेगळ्या संस्थांकडनं. उदाहरणार्थ आयुकासारखी संस्था आहे किंवा जी एम आर टी सारखी संस्था आहे, या संस्थांमध्ये जी ऑब्झर्वेशन चाललेली असतात त्याच्यामध्ये आपल्याला भागीची संधी मिळते. म्हणजे सायंटिस्ट कसे काम करतात आणि प्रोफेशनल लेवललाही कसे काम केलं जातं याची पूर्ण माहिती आम्हाला या दोन संस्थांकडून खूपच मदत होते आणि मिळते पण, आणि ते आम्हाला काम करायची संधी पण देतात. थोडक्यात आता सुट्टीतले कार्यक्रम किंवा अशा तारखा जरी ठरल्या नसतील तरी जर कोणाला इच्छा असेल तर तुमच्याशी संपर्क साधला तर त्याप्रमाणे अनेक कार्यक्रम ठरू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण आम्ही छोटे छोटे कार्यक्रम पण करतो, काही आमंत्रित आकाशदर्शन कार्यक्रम असं म्हणतो आम्ही त्यांना, म्हणजे ज्यांना रात्रभराचं जागायचं नाहीये आणि लांब याची पण काही कारणाने शक्यता नाहीये, अशा वेळेस त्यांच्या लोकांकडे जाऊन पण ते कार्यक्रम करणं असाही भाग आम्ही करतो. कारण प्रत्येक वेळेस लोकांना असं सांगणं शक्य होत नाही की कारण व्हेकल्स आणि याचा प्रॉब्लेम असतो, रात्री झोपायचा प्रॉब्लेम असतो. कारण आम्ही म्हणतो की स्टार पार्टीला पूर्ण जागायचं, आकाशदर्शन कार्यक्रम हा जागण्यासाठी आहे, आकाश बघण्यासाठी आहे. पण काही वेळेस ते शक्य होत नसेल तर आम्ही त्यांच्यापर्यंत जातो आणि तसंही कार्यक्रम करतो आपण. म्हणजे एकूणात सुट्टी ही या विषयाशी जर तुम्ही आवड असेल तर नक्की छान प्रकारे आपल्याला घालवता येऊ शकते. एक छोटासा वेगळा हे सांगतो, एक झिरो शॉडो डे म्हणून पुण्यामध्ये होतो, म्हणजे दोन जे काही वृत्त आहेत आपल्यामध्ये, ज्यामध्ये सूर्य वरते खाली पुढे मकर वरते ते कर्कवृत्त असा सूर्याचा प्रवास असतो, उत्तर आणि दक्षिण आपल्याकडे होतं, पुणे या दोघांच्या मध्ये येतं. त्यामुळे एक अशी दिवस वर्षात दोन वेळा अशा येतात की ज्यावेळेस सूर्य बरोबर आपल्या डोक्यावरती आहे आणि कुठल्याही वस्तूची सावली ही बरोबर त्या पायाशी पडेल किंवा सावली नाहीशी होईल. हा आपण प्रोग्राम मोठ्या प्रमाणात करतो. याला याच्या मागं जे शास्त्रीय कारण आहे ती मग मॅथमॅटिक्सचा थोडासा भाग जो आहे, पृथ्वीचं स्वतः जो फिरणं आहे त्याचा कललेला अक्षर कारणीभूत आहे वगैरे वगैरे, या गोष्टी पण सांगितल्या जातात. अशा प्रकारचे कार्यक्रम पण सायंटिफिक कार्यक्रम असतात. आता शुक्राचं अधिक्रमण किंवा ह्याचं अधिक्रमण आता होऊन गेलं, आता पुढे होणार नाहीये 108 वर्ष जवळपास, त्यामुळे ते बघायला मिळणार नाही, पण ही अधिक्रमण जी असतात ती अधिक्रमणांचे ऑब्झर्वेशन घेणे घेणे हे सगळ्या मेंबर्स मिळून काम असतं, ते सगळेजण मिळून करतातच कारण उत्साह त्यामध्ये असतोच. येत्या काही काळामध्ये अजून अशी काही खगोलशास्त्रीय घटना घडणार आहेत आणि त्याचे कार्यक्रम असणार आहेत? हो, धूमकेतू वगैरे येतात त्याचे कार्यक्रम असतातच, कारण जसे धूमकेतू मोठा व्हायला लागतात, आता मागच्या वर्षी आयसान मोठा होणार होता त्याच्यासाठी आम्ही खूप काम केलं, महाराष्ट्र लेवलला सगळेजण काम करतो त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो, लोकांना शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं शाळेचे लोक आले होते, त्या शाळेच्या प्राध्यापकांना आणि शिक्षकांना आकाश सांगणं आणि कुठं तुमच्या शाळेत जाऊन सांगा धूमकेतू कसा दिसेल आणि कुठं दिसेल याची माहिती वगैरे, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्याच. तसं प्रत्येक वेळेस आपण करतोच, कारण जी काही इव्हेंट असेल तो इव्हेंट आपण घेतलेला असतोच, त्यात काही वाद नाही. थोडक्यात तुमच्याशी संपर्क साधला किंवा वेबसाईट तुमची पाहिली तर सगळी माहिती अगदी मिळू शकते, अगदी आणि
सगळ्यांचंच तुम्ही कायमच स्वागत करत असाल आणि एकूणच सगळ्यांना बोलवत असाल, त्यामुळे जितके कोणी इच्छुक असतील त्या सगळ्यांनाच हा विषय अधिकाधिक कळण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील असणार आहात. छान वाटलं एकूणात माहिती सगळी समजून घ्यायला. थँक्यू सगळ्यांचं नक्कीच अगदी या मोठ्या प्रमाणावरती ॲस्ट्रॉनॉमी करूयात.